Pinjara, pinjara re. अरे काही नाही, बाजीचा विनाकारण गैरसमज झाला होता. आता दूर झाला. आता सगळं आपल्या बाजून होय. आपल्या म्हणजे तुझ्या आणि चंचलाच्या. नाही गोर काका, मी काय म्हणतोय की गजा, तुझं म्हणणं महत्वाचं नाही यार. हे बघ, चंचला आणि तुझं लग्न व्हावं हे मला वाटतं आणि त्याने मला आनंदच होईल. म्हणून तर चंचलाला मी तुला भेटायला तयार केलंय. असं करून मी काही चूक नाही ना केली? म्हणजे नाही असं का, असं का म्हणताय? अजून तरी नाही, पण तिच्या समोर मला खोट्यात पाडू नकोस, आता मला तिसरा डोळा उघडावा लागेल. हे बघ गजा, तुझ्याशी सविस्तर बोलून नंतरच मी पुढे सगळं काम केलंय, सगळ्यांना कळवलंय, सगळ्यांना होकार दिलाय. अरे कोणाचं तरी लग्न व्हावं म्हणून पहिल्यांदाच मनापासून प्रयत्न करतोय मी. आता आमच्या घरातल्या कार्यक्रमानाही नसतो. हा हो, कोण बरोबर आहे? बरोबर आहे. मी का तू? तुम्ही तुम्ही बरोबर आहात. हे मग कधी नव्हे तर इतका राग येतो ना मला गोरख काकांचा, की नारायणी आयुष्यात कधीतरी काहीतरी बरं काम करणार होती. गोरख काकांनी सगळं पाणी फिरवलं भाऊजी. म्हणजे? म्हणजे काय, जे व्हायला नको होतं तेच झालं ना भाऊजी. ती भेटणार आहे मुलगी तुम्हाला, माहिती आहे मला. गोरख काकांचा फोन आला होता, त्यांना काही 5 वाजता बोलवलंय मंदिरात भेटायला. मी गोरख काकांना सगळं सांगणार आहे. नाही बहिणी, नको, ती वेळ आता निघून गेली. निघून गेली म्हणजे? बहिणी मी आता भरत गुरु काकाशी खोटं नाही बोलू शकत. मी एकदा त्याच्याशी खोटं बोललोय की माझं सुपीवर प्रेम नाही आहे म्हणून. आता मी खोटं बोललो ना तर तो जीव घेईल माझा. भाऊजी मी समजावते काकांना, हे प्रकरण अजून काही दिवस लपवलं ना भाऊजी आपल्याच अंगाशी येणार. नाही अंगाशी येणार, अंगाशी नाही येणार, काही नाही होणार बहिणी. ते प्रकरण ते गोरख अंगाशी येण्यापेक्षा ती बरंच आहे. किती घाबरता भाऊजी तुम्ही? गोरख काकांना घाबरता, तात्यांना घाबरता, दादाला घाबरता, ते सुबीचं काय होणार आहे घाबरल्यावर? किती घाबरतात भाऊजी तुम्ही? आहे आहे, मी घाबरत. तुम्हाला मला भेकड म्हणायचं ना? तुम्हाला वाटतं की मी भेकड आहे तर म्हणा, मला भेकड 100 वेळा भेकड म्हणा, पण या लोकांना फेस करणं नाही जमत मला. तुम्हाला जे वाटेल ते करा, सगळे जण मलाच बोलतात. आहे मी भेकड तर काय करू मी? पिंजरा.